सुभिताई, द्या, मी मदत करते तुम्हाला. नाही, नको राहू दे. तुझा तू नाश्ता वाढून घे आणि तुझा. आता उठल्या महाराणी सरकार. नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं आणि स्वतः आराम करत राहिल्या. पोस्टमॅन पिकी धोंडे पाटील आहेत काय? त्यांचं लेटर आहे. आता कसलं लेटर आलं म्हणून टाइमपास करणार? म्हणजे कामाच्या नावानं पुन्हा बोंबा आहेतच. घरात काम करायला नको म्हणून जाणार बाहेर. सासूबाई, ते मला निमंत्रण आलंय. ते मुंबईला मला अवॉर्ड घ्यायला बोलवलंय. म्हणजे स्वारी आता पर मुंबईलाच जाणार? नाही नाही जाणार मी. अवॉर्ड कसलं अवॉर्ड वहिनी? बघू बघू कसलं अवॉर्ड आहे. वहिनी, ए छबीताई बघ, अगं आपल्या आडगावच्या ग्रामपंचायतीची महाराष्ट्रातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. आणि सरपंच म्हणून पिंकी वहिनीना ते अवॉर्ड रिसीव्ह करायला मुंबईला जायचंय. वहिनी क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. आता काय, आता आणखी जोरात राजकारण सुरू होणार. लोकांनीच डोक्यावर घेतलंय म्हणल्यानंतर सरपंच आहेच, आता आमदार बनायची घाई होणार ना. वहिनी तुम्ही मुंबईला जाच. अहो, ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. नाही अहो, उद्या तो कार्यक्रम. काय उद्या कार्यक्रम आहे? अहो पण मग हे लेटर हे असं उशिरा कसं काय आलं? नाही नाही उशिरा नाही, त्यांनी आधीच मला लेटर पाठवलं होतं. ते आत्ता निमंत्रण पत्रिका आली आहे. ते त्यांचं अवॉर्ड फंक्शन आहे ना, त्याच्या आधी ते काही सेमिनार असणार आहे म्हणाले. त्यात म्हणाले की तुम्ही भाषण द्या म्हणून. ते आपल्याकडे सुरेखा मावशींचं सगळं प्रकरण चालू होतं, मग मी काही लक्ष नाही दिलं त्याच्याकडे. आणि आता उद्या कार्यक्रम आहे म्हणल्यावर मग आत्ता निघावं लागणार ना, घाई होईल. राहू दे, ते मी ठरवले, मी नाही जाणार आहे. पिंकी वहिनी असं काय करताय? युवराजदा, अरे समजाव ना पिंकी वहिनीना, ऐकत नाहीये त्या. सत्यादा, छबीताई, अरे कुणी काही बोलत का नाहीये? अरे हा आपल्या समजा गावाचा मान आहे, अरे कुणी ऐकत का नाहीये? काय तुम्ही पिंकी वहिनी, पिंकी वहिनी.